नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय, कशा आहात? जगास ही गीताबाई आमच्या मास्तरांची छोटे टॉडलर्स म्हणतात, म्हणजे ज्यांच्या क्लिनिकमध्ये जे शिकायला होते सरांकडे, ही होती पिशी होती, तर हे लोकांनी सरांकडून रेमेडीज शिकल्या, तर यांचे काही रेमेडीज फार सुंदर झाले. कुठल्या कुठल्या रेमेडीज शिकल्या? अगदी छान हेपासल, कॉक्युलस, मॅग्नेशियम मूर, रस्टॉक्स, एकोनाइट, ह्या बेसिक रेमेडीज आम्ही भरपूर काही सांगितले. डेप्थ मध्ये जर्नी शिकलोय, त्यामुळं आहे थोडस माल आहे द्यायला. सरांचं क्लिनिक आहे, सरांच्या क्लिनिक मध्ये येऊन सरांचं पॅड, सगळ्यांना आठवत असेल सर हा पॅड घेऊन बसायचे केस घ्या, आणि या सरांची वही. आणि आज आपण एक महत्वाची रेमेडी जी खूप कामाची आहे, जी रोज सापडते, म्हणून मी अशाच रेमेडीज घेतोय जे तुम्ही वापरू शकाल, जे तुम्हाला रोज सापडेल, अशी महत्वाची रेमेडी आहे आज कार्सिनोसिन. कार्सिनोसिन आपण मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला, मी मयूर सरांबरोबर बनवला होता, तर मयूर सरांचा व्हिडिओ बनवला होता तेव्हा शेवटी सांगता सांगितलं होतं की अशी दोनच मुलं आहेत जी तापात पण अभ्यास करतात, है ना, जी ताप आहे आणि तापात पण अभ्यास करतात, ती दोन मुलं म्हणजे इग्निशिया आणि कार्सिनस. इग्निशिया कारण काय, मॉरल्स, माझं काम आहे अभ्यास करणं, मी अभ्यास करणार, मी त्यात चुकणार नाही, बरोबर, हा इग्निशिया. मग कार्सिनोसिन कसं आहे? कार्सिनोसिन सर्वात महत्वाचं पहिलं जे सापडतं आणि ते तुम्हाला दिसतं म्हणजे डॉमिनेशन. रुब्रिक आहे एलिमेंट्स फ्रॉम डॉमिनेशन. एलिमेंट्स फ्रॉम डॉमिनेशन, डॉमिनेशन म्हणजे काय समजाल तुम्ही? डॉमिनेशन म्हणजे एक वर्चस्व असतं, एक हुकूमत असते, एक अधिराज्य असतं. म्हणजे तुम्ही म्हणाल प्रत्येक घरात एखाद्या पुरुषाचा किंवा एखाद्या स्त्रीचा हुकूमत असते, वर्चस्व असते, हुकूमत असते. म्हणजे ह्या हुकूमताच्या खाली येणारे सहसा व्यक्ती कोण, तर लहान मुलं किंवा त्या घरातली बाई सून असते ती, किंवा प्रिसाइसली जे लोक खूप शांत आहेत आणि जे लोक सहन करतात, अशी लोक ह्या हुकुमतीमुळे प्रॉब्लेम मध्ये येतात, त्यांना त्रास होतो. पण जरुरी नाही की ती त्यांची मर्जी असते. हा, त्यांची मर्जी असते असं नाहीये, पण समोरचा व्यक्ती तसा असतो. असे तुमच्याकडे आता केसेस असतात किंवा आजोबा आहेत, खूप पितात, दारू पितात, शिव्या घालतात, घरात तमाशा करतात, म्हटल्यावर नवरा असतो असा. अशी सासूबाई असते की ती खूप कडक असते, खूप काष्ट असते, खूप बोलणारी असते, असा सासरा असतो. अगदीच घर असं नाही, पण शाळेमध्ये असे शिक्षक असतात. एन्व्हायरमेंट कुठलंही घ्या, प्रोफेशनल घ्या किंवा तुमचं घरातलं घ्या. प्रोफेशनल म्हणजे गीता म्हणते बॉस असू शकतो, बॉस आणि मुलांसाठी शाळा, मुलांसाठी शाळा म्हणजे मुलांचं प्रोफेशन म्हणजे त्यांची शाळा. तर मग घरामध्ये शाळेमध्ये प्रिन्सिपल असा असतो की जे ज्यांची हुकूमत असते, त्यांचं अधिराज्य असत. आणि गंमत काय आहे ना की हा कार्सिनोसिन हा डॉमिनेशन घेतो, राईट, बरोबर आहे. जसं आपण म्हणू शकतो की ब्रिटिशांचे डॉमिनेशन खाली आपण होतो, तर जरुरी की सगळ्या भारतीयांना ते आवडतच होतं, पण आपण होतो, आपण म्हणजे ती घेणे, राईट, ही त्याला सवय, आपण अलाव केलं म्हणून डॉमिनेट झालं. म्हणजे तुम्ही जर समजत त्या व्यक्तीने ते डॉमिनेशन घेतलंच नाही, ते म्हणाले रे काय तू गबास, असं केलं तर डॉमिनेट करणं शक्य नाही. हा डॉमिनेट होतो, ह्याच्यामागे कारण, ह्याच्यामागे रुब्रिक असं आहे, प्लीजिंग डिझायर टू प्लीज अदर्स. प्लीज करणे म्हणजे खुश करणे, खुश करणे, समोरच्याला सुख देणे. समोरचा माणूस म्हटला पाहिजे अरे वा, ह्या फक्त अरे वा ऐकण्यासाठी, काय मस्त हे ऐकण्यासाठी, म्हणून तो प्लीजिंग डिझायर मध्ये जो असतो तो कार्सिनोसिन. म्हणजे अजून पण रेमेडीज आहेत, पण हा एक महत्वाचा मुद्दा आहे कार्सिनोसिनचा, प्लीजिंग डिझायर. कसं आहे ना, मूल आहे ना, एखादं मूल आहे तर ते कसं असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, मस्तीखोर, मज्जा, मस्तीखोर, मज्जा, आपल्या राव पोरं, राव सरांची जशी पोरं आहे, उन्हाळ पोरं, नालायक पोरं, असं मूल असलं तर ते नॉर्मल आहे. तुमचं पोर अभ्यास करत नाही, नॉर्मल आहे. तुमचं पोरग मस्ती करत, नॉर्मल आहे. तुमचं पोरग ऐकत नाही, नॉर्मल आहे. तुमचं पोरग म्हणत मला पाहिजे, नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहे. पण हा जो कार्सिनोसिन असतो ना, याला मी पण नसतो,
माला हा प्रकार नाही, हा निस्वार्थी आहे, हा स्वार्थ रहित आहे. रुब्रिक रुब्रिक आहे सेल्फलेसनेस. सेल्फ नाही, फार कमी रेमेडीज आहेत. त्यातलीच एक रेमेडी आहे कार्सिनोसिन, ज्याला स्वार्थ नाही तो म्हणतो तुला आधी दुसऱ्याचं तुला पाहिजे. त्याच्या मागचं कारण परत काय, का एवढा स्वार्थ रहित आहे, का एवढा प्लीजिंग आहे, का एवढा डॉमिनेशन घेणार आहे. कारण का हा मुलगा किंवा ही व्यक्ती सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह आहे म्हणजे सेन्सिटिव्हला मराठीत काय म्हणणार, संवेदनशील. संवेदनशील मॅडम खूप हेवी मराठी म्हणजे बघा आपल्या मराठी भाषेत सभ्य भाषेत सोप्या भाषेत हळवा आहे. हळवा तो मनाने हळवा आहे म्हणजे त्याला कोणी काय बोललं तर चटकन लागत, कोणी काय ओरडलं तर लगेच तो वाईट मानतो. तुमच्याकडे असे किती पेशंट आलेत की अहो काल बाबांनी एक फटका दिला, त्याला त्याने काहीतरी मस्ती करत होतो म्हणून एक फटका दिला, एक फटका दिला तर आजारी पडला. मॅडम जरा ओरडल्या, होमवर्क तुम्हाला कम्प्लीट नाही आहे, हँडरायटिंग खराब आहे, आजारी पडला. आई काहीतरी ओरडली, आईने काहीतरी घसरा दिला, आईने घसरा दिला, पोरगा आजारी. मार्क कमी आले, काल टेस्टचे मार्क कळाले, हा रिझल्ट दोन तीन कमी आले, एखादच कमी आला तरी पण ना खुश होणार आहे, लगेचच मनाला लावून घेणार आहे. हे कार्सिनोसिन असतात. आपल्याकडे अशी मुलं आहेत ज्यांना दोन तीनच मार्क पडतात आणि आजारी पडत नाही, आणि या कार्सिनोसिनला दोन तीनच मार्क कमी पडतात तरीही आजारी पडतात. अशी ही मुलं. आणि ह्याच्यासाठी रुब्रिक आहे ना, सेन्सिटिव्हनेस इतका आहे ना, भरपूर आहे त्यात रुब्रिक. सेन्सिटिव्हनेस मध्ये आता एलिमेंट्स फ्रॉम रेप्रिमांड, सेन्सिटिव्ह टू रेप्रिमांड. रेप्रिमांड म्हणजे, रेप्रिमांड म्हणजे ओरडा ओरडा, तास पडवणी, खरडपट्टी, मूर्ख आहेस, ही सगळी अशी तास पडवणी बसणी, आजारी पडणं. रिप्रोच, रिप्रोच म्हणजे तू नाही केलंस, तुझ्यामुळे ब्लेम, दोष, दोष देणे म्हणजे रिप्रोच. सेन्सिटिव्ह टू क्रिटिसिझम, हे तुझं चुकलं, इथं तू फुल स्टॉप नाही दिलास, इथं अंडरलाईन नाही केलंस, क्रिटिसिझम आहे ना ह्याला पण तो सेन्सिटिव्ह. हा टीका करणे म्हणजे क्रिटिसिझम. ऍडमॉनिश, सेन्सिटिव्ह टू ऍडमॉनिशन किंवा एलिमेंट्स फ्रॉम ऍडमॉनिशन, ऍडमॉनिशन ऍग्रेवेट्स अशी रुब्रिक आहे. त्याच्यामध्ये कार्सिनोसिन, ऍडमॉनिशन म्हणजे हे तू चूक करतो, असं नको करत जाऊ, असं करत जा, थोडासा चांगल्या प्रकारे दिलेला सल्ला, त्यालाही ते सेन्सिटिव्ह आहे. समज देणे म्हणजे ऍडमॉनिशन. मी हे शब्दांची तुम्हाला अर्थ सांगतोय, हे पुढे पण जवळ जवळ आहे, हे पुढे पण तुम्हाला येतील. रिप्रिमांड म्हणजे आपल्याला कळलं खरडपट्टी, रिप्रोच, रिप्रोच म्हणजे दोष देणे तुझ्यामुळे झालं, क्रिटिसिझम म्हणजे टीका करणे, ऍडमॉनिशन म्हणजे सल्ला देणे, समज देणे. तसंच पनिशमेंट, एलिमेंट फ्रॉम पनिशमेंट, की हे तू केलं नाहीस म्हणून तुला शिक्षा. सेन्सिटिव्ह टू रूडनेस पण, म्हणजे थोडंही रूड बोललं किंवा असं आवाज चढून बोललं तरीही त्यांना लागत. उद्धट हळवे, उद्धट बोलणे, उद्धामपणे बोलणे म्हणजे रूडनेस. की काय रे नव्हतं देखा तुला, हा पण एक रूडपणा आहे. रूडपणा, हे रूडनेस खूप महत्वाचं असतं, म्हणजे ह्या गोष्टीला ते फार हळवे असतात, ह्या गोष्टी चटकन लागतात आणि आजारी होतात, त्याच्यामुळे परेशान होतात, त्याच्यामुळे ते लोक लगेच त्यांच्या व्यवहारात बदल आणतात. हा कार्सिनोसिन. आता ह्या मागचं कारण काय, म्हणजे आम्ही हे अशी मागे मागे कारण शोधत जातो की मग काय ह्याच्या मागचं कारण काय. ह्याच्या मागचं कारण आहे ना, राव मास्तर मस्त सांगितलं, राव मास्तर काय सांगितलं. हा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आता जसं सरांनी एवढे रुब्रिक सांगितले तर त्यामध्ये तर प्लीजिंग डिझायर आहे, तर प्लीजिंग डिझायर मध्ये मास्तर सांगायचे की एवढ्या रेमेडी पडल्यात ना, तर आपल्याला कळलं पाहिजे की ही रेमेडी तिथे का आहे, तर प्रत्येक रेमेडीचा वाय वेगळा असणार आहे. तर आता कार्सिनोसिनचा आपल्याला थोडक्यात कळालंय की तो एवढं सगळ्या गोष्टी करतो किंवा सेन्सिटिव्ह आहे किंवा त्याला ओबिडियंटच राहायचं असतं सगळ्या गोष्टींमध्ये, तर हे सगळं करण्याचं त्याचं जे कारण आहे ते आहे मेन, म्हणजे त्याला हवं असतं की त्याच्या एन्व्हायरमेंटने, म्हणजे मग ते डोमेस्टिक असो, म्हणजे तुमचे आई बाबा काका काकी जे पण आहेत घरगुती, किंवा मग प्रोफेशन मध्ये जेव्हा जातो तेव्हा टीचर्स असतात, प्रिन्सिपल, सब टीचर्स जे स्टाफ रूम मध्ये बसून मुलांची चर्चा करतात, तर त्या सगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये त्याचं एक शाबासकी मिळवणं, ऍक्सेप्टन्स मेनली, की ह्या लोकांनी मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारावं, म्हणजे स्वीकारून पण नुसतं स्वीकारून त्याच्यावरही त्यांना अजून थाप हवी असते की
हा हा बेस्ट आहे किंवा हा सगळ्या गोष्टींमध्ये चांगला आहे. म्हणजे सगळीकडनं असं नाही की फक्त अभ्यास, बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांना जी ऍक्सेप्टन्स हवी असते, मग ती घरात असो मग शाळेत असो मग ते मार्कांमध्ये असो किंवा एक्स्ट्रा कामं करायची असतात ना, मग टीचरला ते बुक्स घेऊन स्टाफ रूम मध्ये जाऊन हेल्प करणार, पुस्तकं उचलणार, हे सगळे मास्तर आम्हाला उदाहरणं सांगायचे. त्यामुळं फार वह्या पुस्तकांमधलं मला माहित नाहीये, पण जे मास्तरांनी शिकवलं जीवनामध्ये की हा मुलगा कसा शोधायचा कार्सिनोसिस, तर हे आहे. तर हे जे पुढे पुढे करणे आपण म्हणतो ना, मग आपल्याला कळतं लगेच अरे हा इतका पुढे पुढे का करतोय. तर त्यामागचं कारण हे असतं की एक्सेप्टन्स हवा असतो की यांनी मला शाबासकी द्यावी किंवा मला हे करावं, प्रेस करावा त्यांनी. जे मूल लहान असतं हो, जेव्हा घरी असतं त्यावेळेस हो, म्हणजे कार्सिनोसिन सर कसं सांगायचे, तर सर आम्हाला ना रेमेडी तिन्ही याच्यात सांगायचे की चाइल्ड कसा असतो, अडल्ट कसा असतो आणि ओल्ड एजचा पर्सन कसा असतो त्या रेमेडी मधला. तर स्टुडंट जो होता किंवा एक चाइल्ड एज मधला कार्सी, तर सर सांगायचे की तो ना एक मस्त जसा चाइल्ड असावा जसं तुम्ही बोललात बिलकुल तसा असतो, म्हणजे मस्ती मजा हे ते अम्युजमेंट सगळं हवंय त्याला, क्युरियस अम्युजमेंट भरपूर रुब्रिक्स आहेत. तर हे घरामध्ये त्याचं खूप ह्या गोष्टींवर कौतुक होतं आणि त्याला ते खूप आवडतं कारण की सगळे घरचे लोक त्याला वावा वावा करतात. मग हेच मूल जेव्हा शाळेत जायला लागतं, किंडर गार्डन म्हणा किंवा तुमचं युकेजी एलकेजी म्हणा, मग तिथे असं कसं आपल्याकडे आता सिस्टम आहे, रूल्स आहेत की बसायचंय उठायचंय आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामध्ये हा थोडासा मुळात कार्सिनोसिन मस्तीखोर असतो, मग तिथे तो थोडासा बसायला त्याला प्रॉब्लेम यायला लागतो आणि त्याला हे नाही कळत कारण की त्याचं नेचर मस्तीखोरचं असतं. आणि मग टीचर्स थोडस ओरडणं वगैरे हे ते चालू करून कम्प्लेंट घरी यायला लागतात. पहिला ओरडा राईट, पहिला ओरडा आणि मग त्याच्या डोक्यात तो इंटेलिजंट आहे, इंटेलेक्च्युअल पण आहे, त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये हे फिरायला लागतं अरे आपलं काहीतरी चुकतंय गणित. आणि मग त्याला समजायला लागतं की इथे ऍक्सेप्टन्स नाही आपल्याला, त्यासाठी काय करायला लागेल, पुढे पुढे करावं लागेल. आणि का, कारण की यांनी मला ऍक्सेप्ट करावं, कारण की मग घरून ओरडा मिळतो ना, शाळेतनं पण ओरडायला की, आणि मग तिथे त्यांचं कॉन्फ्लिक्ट किंवा राडा चालू होतो आणि मग इथनं ते पेरेंट्सला खूप प्लीजिंग आणि ते सगळं चालू करायला सुरुवात करतात आणि मग हे असं डॉमिनेट ते होऊन घेतात. बघा तुम्ही आमचा मास्तर, आपण म्हणतो ना सर कुठल्या पुस्तकातून वाचायचं सर, पण आमचा मास्तर आहे ना हे आयुष्यात बघायचं. एक लहान मूल जे घरी असतं मग शाळेत जातं आणि मग काय फरक पडतो, या आयुष्यातून शिकलेल्या रेमेडीज आहेत मास्तरनी जे आम्हाला समजवल्यात, त्याच आम्ही आता पुढे पुढे सगळ्यांना शिकवण्याचा प्रयत्न. बिलकुल, आमच्याकडे भरपूर वया भरलेल्या आहेत. तर हे असं आयुष्यातून शिका की हे तुम्ही कुठे कुठे, हे तुम्हाला आयुष्यात सगळीकडे दिसतंय, तुम्हालाही अशी लहान मुलं तुमच्या नातेवाईकांमध्ये असतील, तुमच्या पेशंट्समध्ये असतील, तुम्हाला दिसतात, सापडतात आणि ते तुम्ही रिलेट करू शकता, म्हणून हे तुम्हाला व्यवस्थित वाटत. आता ऍक्सेप्टन्स बोलले ना, ऍक्सेप्ट, ऍक्सेप्टचं उलट काय, रिजेक्ट. रिजेक्ट भयंकर भीती रिजेक्शनची. असे रुब्रिक्स आहेत ज्याच्यामध्ये कार्सिनोसिस सापडेल. एक फिअर ऑफ रिजेक्शन आणि एलिमेंट्स फ्रॉम रिजेक्शन, की तू बरोबर नाही केलंस, थेट तू नको बोलू माझ्याशी, वाट लागली कार्सिनोसिनची, मेला कार्सिनोसिन वाट लागली. जर त्याला रिजेक्ट करून टाकलं ना कार्सिनोसिनची हालत खराब, तो म्हणतो नाही नाही नाही, मग तो सगळं काय करेल, 99 मार्क्स 100 मार्क भेटतो, म्हणजे 100 मध्ये 99 जरी आले तरी याला त्रास होतो. हा तरी याला त्रास होतो की नाही यार मला तेवढं भेटलेच पाहिजे, एकदम गुणी बाळ आहे, गुड बॉय गुड गर्ल या रेंज मध्ये येतो. म्हणजे जे आम्हाला कधीच कोणी बोललं नाही किंवा हा गुड बॉय आमच्या मला बोलले तर खूप लहानपण, तर आम्हाला हे ऑलवेज हा नालायक मुलगा आणि आम्हालाही त्याच्यात हे व्हायचं भूषण वाटायचं की मी नालायक आहे, पण कार्सिनोसिन हे ऐकू शकत नाही की हा प्रकार नालायक, तो खूप गुणी बाळ असतो. तुमच्याकडे असे पेशंट येतात, तुमच्याकडे येतात आणि 10 पोरं असली तर 10 पैकी एक पोरं असं असतं की ज्याची आई म्हणते नाही अहो माझं पोरं खूप छान, खूप गुणी बाळ, खूप छान आहे, म्हणजे अहो एवढीशी मुलगी आहे 8 वर्षाची, पण ती मला भांडी घासू लागते, मला कपडे धुवू लागते, घरात केअर काढते. म्हणजे असे की मास्तर सांगायचे की समजा लहान मुलं आली तर आपल्याला कळालं ना की यांची रेंज कोणती आहे, म्हणजे रेंज ऑफ जे आपला क्लास बसतो ना रेमेडीचा, कधी कधी आपण मनात करायला लागतो, आपण सगळ्यात करतो की गुड बॉय की बरोबर, गुड बॉयची जर तुमची रेंज पक्की ठरली ना समोर बसलेल्या पेशंट बद्दल, तर त्यात कार्सिनोसिन असायला पाहिजे, म्हणजे हमखास टॉप वर असायला पाहिजे. प्रिकॉसिटी ऑफ चिल्ड्रन, प्रिकॉसिटी म्हणजे
प्रिकॉशियस म्हणजे मला वाटतं अति समजदार, अति समजदार वेळेच्या आधी, आपल्या वयाच्या अगोदर जो प्रौढ शहाणपण किंवा प्रौढ अकाली प्रौढत्व हे तुम्हाला डिक्शनरीत सापडेल, पण आपल्याला समजण्यासाठी कि जो आपल्या वयापेक्षा जास्त समजूतदार आहे, जास्त मोठ्यांसारखा वागतो, मोठ्यांसारखा राहतो, किंवा आपल्या आईला त्रास होतो म्हणून आपण हे करावं, आईला मदत व्हावी म्हणून आपण बादलीवर पाणी आणून द्यावं, ही जे आहे हे कार्सिनोसिनची खासियत आहे. तर प्रिकॉसिटी ऑफ चिल्ड्रन साठी फेमस आहे कार्सिनोसिन. आणि मग हे घरातच काय शाळेत पण दिसतं, जसं मी बोलले ना सर सांगायची, पुस्तकं उचलून स्टाफ रूम मध्ये उचलून ठेवणं, टीचरला मदत करणं, त्यांच्या एक्स्ट्रा कामांमध्ये हात पुढे लावणं, ह्या सगळ्या गोष्टी कार्सिनोसिन मनापासून करतो. म्हणजे क्लास जर ऑफ असेल, सर जर आले नाही, बाकीची पोरं मस्त्या करतात आणि हा कार्सिनोसिन समजदारपणा आणि तो म्हातारेपणा करतो तिकडे, आणि आम्ही म्हणतो हे म्हातारे गबस, आणि तो जो असतो, तो जो एक मुलगा असतो जो सांगतो हे कपसा सर आले तो ओरडतील, तो कार्सिनोसिन जो म्हणतो शांत बस. रुब्रिक आहे पोलाइट टू पोलाइट, नुसतं पोलाइट नाही, नुसता सभ्य आहे किंवा विनयशील. पोलाइट म्हणजे विनम्र, सभ्य, विनयशील म्हणजे पोलाइट. टू पोलाइट जो जरा अति आहे, एक 8 वर्षाचा पोरगा आहे ते किती सभ्य असायला पाहिजे ना, याची काहीतरी मर्यादा आहे, तो त्या मर्यादेच्या पलीकडचा सभ्य, अति सभ्य आहे. आणि आपली रेपर्टरी मॉर्बिड आहे, टू पोलाइट आहे, खूप पोलाइट म्हणजे खूपच जास्त, खूपच जास्त. तसा हा टू पोलाइट कार्सिनोसिन, म्हणजे ही मुलं दिसतात तुम्हाला असं बघून वाटत की छायला माझं मूल असं का नाही, मला नेहमी हे वाटत माझं मूल असं कधी होणार, अशी मुलं असतात काय जगात, हे आपल्याला आयडियल चाइल्ड असतात. आणि ह्याच आहे ना रिस्पॉन्सिबिलिटी टेकिंग टू सिरियसली, रिस्पॉन्सिबिलिटी टेकिंग टू सिरियसली म्हणजे आता 10 वर्षाचं मुलं आहे आणि त्याची 5 वर्षाची बहीण आहे, बरोबर. मग आई जर म्हणाल की बाबा मला बाजारात जायचं, तर म्हणून आई तुझा मी हिची काळजी घेतो, मग तिला सांभाळणार, गार्डन मध्ये खेळत असताना हा तिला बाकी मुलांपासून सांभाळणार, ती पडली तर हा लगेच तिला धावत जाणार, अशी रिस्पॉन्सिबिलिटी घेणारा मुलगा कार्सिनोसिन. रिस्पॉन्सिबिलिटी टेकिंग टू सिरियसली चिल्ड्रन इन, चिल्ड्रन इनचे भयंकर रुब्रिक सापडतील, चिल्ड्रन इन मध्ये बरेच सापडतील. तसंच रिस्पॉन्सिबिलिटी टेकिंग टू सिरियसली, टेकिंग टू सिरियसली टू अर्ली, म्हणजे मी 15 वर्षाचा होतो बाबा वारले, तेव्हापासून मी सगळी घराची जबाबदारी घेतली, 15 वर्ष दहावी नसते झालेली, मिसरोड नसतं फुटलेलं, तेव्हा त्याला अक्कल येते की आता घरात कमवायला लागणार, पैसे लागणार, त्यासाठी ते डबल ही करतात का, शिक्षण करून नोकरी करणारे वगैरे. हे असे जे आधीच्या पिक्चर्स मध्ये हिरो होते, आजकाल हिरो पण नालायक झाले, पण आधीच्या पिक्चर मध्ये जे हिरो होते, जे खूप चांगले बाळ मूल असल्याचं वागायचे किंवा अकाली प्रौढ होयचे, ते कामाला लागायचे, जे मौज मजा सोडून जे जिम्मेदारी उचलायचे, ह्या सगळ्यांमधला कार्सिन असेल. अशी तुम्हाला जर त्याची हिस्ट्री घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की बा आई सावत्र होती, किंवा बाबा दारू पिणारे होते, किंवा बा घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होते, बाबा आजारीच होते, पॅरलाइज झाला होता, अशा वेळेस ते रिस्पॉन्सिबिलिटी उचलतात आणि ती सगळी पार नेऊन जातात, आणि त्याच्या मागची त्यांची सेन्सिटिव्हनेस, त्यांचा तो प्लीजिंग डिझायर, म्हणजे तुम्हालाही ऐकलं की असं वाटेल अरे बेटा सॉलिड आहे, मस्त मारला तुला, असं बोलस तुम्हालाही वाटेल. तो आता मला एक आठवलं, तुम्ही बोलला तेवढं की माझं सांगायचे की जर असं शिकवायचे मास्तर, तर तुम्ही जर असं अफेअर केलं ना कधी, तर कार्सिनोसिन जर तुम्हाला प्रेमी किंवा लवर मिळाला, इट इज द बेस्ट चॉईस. एक्झॅक्टली, म्हणजे सेन्सिटिव्हिटीमुळे जर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच येईल असा जर तुम्हाला पार्टनर भेटला तर अजून काय पाहिजे. बरोबर. तर हा एक व्हिडिओ झाला, ह्याच्यामध्ये महत्वाची आपण माहिती कळवली कार्सिनोसिनची. कार्सिनोसिनचा थोडासा कॅरेक्टर तुमच्या लक्षात आलाय की हे साधारण कसं आहे, अजूनही त्याची बाजू आहे वेगळी, पण ती आपण सेमिनारमध्ये किंवा केस बरोबर बघितली तर जास्त चांगली, पण ही माहिती लक्षात ठेवा, हे तुम्हाला नक्की सापडणार क्लिनिकमध्ये, 100 लोक येणार अशी. कार्सिनोसिन डोळे झाकून द्या, नाही काम केलं तर नाव वेगळं, राईट. ही अर्धवट माहिती आहे,
अजून आपण विचार करूया किंवा कार्सिनोसिस क्लिनिक मध्ये आला, आजारी पडला तेव्हा कसा वागतो ह्याबद्दलही बघूया. थोडेसे डिफरेन्शियल रेमेडीज ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राईट, चालो.